आहे. धुळ्यामध्ये मतदान कशा प्रकारे झालेलं आहे, मतदानाची टक्केवारी काय सांगते, इथल्या विधानसभा मतदारसंघात काय मतदानाची टक्केवारी आहे आणि विधानसभा क्षेत्रामध्ये विद्यमान आमदार कोण आहेत, कोणत्या पक्षाचे आहेत, त्यावर एक नजर टाकूया. बागलाण या विधानसभा क्षेत्रामध्ये दिलीप बोरसे हे आमदार आहेत, भाजपाचे आमदार आहेत. या भागामध्ये 64.25% मतदानाची टक्केवारी आहे. धुळे विधानसभा क्षेत्रामध्ये फारुख शहा हे MIMचे आमदार आहेत, या भागामध्ये 54.36% मतदानाची टक्केवारी आहे. तर धुळे ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये कुणाल पाटील काँग्रेसचे आमदार आहेत, या भागात मतदानाची टक्केवारी 60.61% इतकी आहे. मध्य मालेगाव विधानसभा क्षेत्र इथे मौलाना इस्माईल MIMचे आमदार आहेत, या भागात 68.04% मतदानाची टक्केवारी आहे. मालेगाव बाह्य विधानसभा क्षेत्रामध्ये दादा भुसे शिवसेनेचे आमदार आहेत, या भागात 58.42% मतदानाची टक्केवारी आहे. तर सिंदखेडामध्ये जयकुमार रावल भाजपाचे आमदार आहेत, या भागात 57.10% मतदान झालं आहे. या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये 60% मतदान हे झालेलं आहे. यामध्ये आपण पाहू शकाल तर गेल्या पंचवार्षिकच्या तुलनेमध्ये या ठिकाणी मतदानाचा टक्का हा वाढलेला आहे. यामध्ये धुळे ग्रामीण असेल, मालेगाव मध्य असेल आणि बागलाण ह्या इथेमध्ये सर्वाधिक जास्त मतदान हे झालेले, तर धुळे शहरामध्ये सर्वाधिक कमी मतदान ह्या ठिकाणी झालेलं आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपण पाहिलं तर टक्केवारी जरी वाढलेली राहिली तरी लोकांच्या मनातील या सकाळपासूनच मतदानाच्या दिवशी या ठिकाणी बाहेर निघालेले होते. मालेगाव मध्यमध्ये पाहिलं तर या ठिकाणी मुस्लिम बहुभाळ हा जास्त असल्या कारणामुळे या ठिकाणी सर्वाधिक मतदान हे झाल्याचं सांगण्यात येत आहे. मतदानाचा जो टक्केवारी ती मुस्लिम होतं म्हणजे MIMकडे न जाता ही काँग्रेसकडे गेलेली, भाजपकडे गेलेली, तर दोघा पक्षांकडून दावा ठोकण्यात येतो या ठिकाणी की जी वाढलेली टक्केवारी ही आम्हालाच मिळेल आणि आमचा विजय हा निश्चित आहे. तर येणाऱ्या 4 तारखेला नक्कीच आता मतदार हे कोणाला कौल देतील ह्याकडे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे. तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे. या भागामध्ये काँग्रेसला मतदानाची जी टक्केवारी आहे त्याचा फायदा होणार असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. धुळ्यामध्ये जे कमी अधिक मतदानाची टक्केवारी आहे त्याची सर्वात अधिक कारणे काय आहेत ते जाणून घेऊयात, त्यानंतर त्याचा परिणाम या निकालावर कशा प्रकारे होऊ शकतो याबाबत राजकीय विश्लेषक अधिक माहिती देत आहेत, पाहूयात. हे वाढलेला जो मतदानाचा टक्का आहे हा विशेषतः काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामधील धाकधुकीचा मुद्दा बनलेला आहे. हे वाढलेलं जे मतदान आहे हे विशेषतः 3 मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतं. मालेगाव मध्यमध्ये हे मतदान नियर अबाउट 65% पुढे पोहोचलं आहे, तर बागलांमध्ये देखील हेच प्रमाण वाढलेलं आहे. धुळे ग्रामीणमध्ये देखील हेच प्रमाण वाढलेलं आहे. हे मतदान वाढण्याचं तसे बरीच विशेष कारणं आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वीप अंतर्गत जे काही जनजागृती करण्यात आली त्यामुळे ती मतदानाचा तरुण मतदारांचा टक्का हा वाढलेला आहे. जिल्हा प्रशासनाने प्रथम 55% आकडेवारी जाहीर केली, मात्र नंतर जी BLOकडून आकडेवारी खरी आकडेवारी आली त्यामुळे हा टक्का दुसऱ्या दिवशी 60% पोहोचला. धुळ्यामध्ये जी मतदानाची टक्केवारी काही भागामध्ये कमी आहे काही भागामध्ये अधिक आहे त्याची काय कारणे असू शकतात ते आपण पाहिलं. आता इथं धुळ्यामध्ये कोण बाजी मारू शकतं याबाबत राजकीय विश्लेषकांचा काय अंदाज आहे, पाहूयात. मालेगाव मध्य मतदारसंघामध्ये यावर्षी विक्रमी मतदान झालं. 2,05,000 मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि हा मतदानाचा टक्का हा निर्णायक ठरू शकतो असा युक्तिवाद काँग्रेसकडून चालू. धुळे शहर मतदारसंघामध्ये देखील एका विशिष्ट भागामध्ये याच पद्धतीने 65-70% दरम्यान मतदान झालेलं आहे आणि या सर्व मतदानावर काँग्रेसने आपला दावा सांगितला असून मालेगाव मध्य आणि धुळे शहर यातून किमान आपल्याला 2.5-3 लाखापर्यंत मताधिक्य मिळेल असा त्यांचा दावा आहे. या उलट शिंदखेडा आणि धुळे ग्रामीण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राम मंदिर या मुद्द्यावर जी जनजागृती झाली त्या मुद्द्यावर विक्रमी मतदान झाल्याचं प्रतिक्रिया ग्रामीण भागांमध्ये ऐकायला मिळत आहे.